पुढच्या माणसाचं पान उतारा कसा करतो रे? जरा ऐकून तरी येत जा ना थोडं. अरे आजपर्यंत तुमचंच ऐकत आलोय मी, म्हणून तर हेतून तिथून आमची आई निजली. हो काका, आम्हाला मान्य आहे रे आमच्यामुळे तुला ताप होत आहे, पण मोठा भाऊ आहे, जरा घेत जा ना समजून. समजून घेऊ? अरे किती समजून घ्यायचं तुम्हाला? आता एक काम करा, नुसतं माझ्या तोंडात मोता फळा फळा म्हणजे तुमच्या जीवाला लागा समाधान वाटन. असल्या दलिंद्री आवला दिला का कुठं नाही बघितल्या म्या. काका बारा हाल बघ, तुला दुसरंच काहीतरी टेन्शन आहे आणि लागला माझ्यावर कचा कचा चढायला. आम्ही कशाला चढावा तुमच्यावर? तुम्ही चढा तर आमच्यावर चढायला. भूक लवकर काय काम आहे ती पाठ म्हणून बोल. रे लयच अवघड आहे काका, तुझं महत्वाचंच काम होतं रे. बोल ना भाई. आता काकू बी नाहीत घरी. हां मग तू कुठल्या गादीवर झोपायला आता? नाही ना. मग आपला भाऊ अक्षय? हां 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 आयला, त्याचं लयच गुडग फुटायला लागलेत रे. तुझी गादी दे ना त्याला. अरे तुझी काय केवटी फेवटी फेलाय कर दलिंद्रिया? अक्षयाला गादी द्यायची म्हणजे? आयला घरी पडूनच आहे रे, कुणाच तरी कामाला येईन. लय पुण्याचं काम आहे का दे ना. अरे आमची रिकामी असू दे ना, ते तिकडे गुतलेली असू दे, त्याच्यावर आम्ही हागू मुतू नाही तिकडे फेकून देऊ वड्याला आम्ही. त्या आई घर अक्षरा तर गादी द्यायची नाही बघ. अरे त्याला देऊन ते जे आल्या का हबड्यात दोन तुकडे करीन ती गादीचं, कापूस इकड त्याची खोळी इकड, आणि पुन्हा मी काय दहा वाजीत बसू काय? उसातली भानगड.